रेमडेसिवीरच्या बाबतीत जे अडचण होत त्याच आता ऍप्रोटेरिसिन इंजेक्शनच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातही होत आहे. इतर राज्यातलं पूर्वी हे इंजेक्शन मागवलं जायचं बंगालमधून किंवा कर्नाटकमधून, आता तिथं दिलं जात नाहीये. सरकार फक्त घोषणा करते 1 लाख ऑर्डर आम्ही दिल्या म्हणून, मुळातच काय होतं की हा ब्लॅक फंगस हा जो काही रोग आहे किंवा म्युकर मायकोसिस हा फार रेअर होता, त्यामुळे त्याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन देखील त्याच्या वायल्सचं होत नव्हतं. सुरुवातीच्या काळात तो आपल्या राज्यात आला त्यामुळे आपण इकडून तिकडून मागवू शकत होतो. आता अनेक राज्यांमध्ये हा रोग त्या ठिकाणी आहे, म्हणून आपल्याला आता अतिशय वेगाने या संदर्भातली कारवाई करावी लागेल. आता काही कंपनी ज्या आहेत, माझी अनेक कंपनीशी चर्चा आली, त्यांनी त्याचं प्रोडक्शन वाढवलेलं आहे आणि विशेषतः एकेका व्यक्तीला, म्हणजे मला जे डॉक्टरांनी सांगितलं वजनाच्या हिशोबाने ते लागतात, त्यामुळे एकेका दिवशी 8-8 लागतात, 8-8 दिवस त्या घ्याव्या लागतात, कोणाला 5 दिवस घ्याव्या लागतात, ऑपरेशन नंतर मोठ्या प्रमाणात त्या घ्याव्या लागतात. त्यामुळे एकीकडे वायल्स किंवा हे इंजेक्शन्स मिळणं हे देखील महत्वाचं आहे आणि दुसरं साधारणपणे याचं जे ऑपरेशन आहे याच्याकरता एक्सपर्ट टीम आपल्याला म्हणजे ENT आणि सगळ्या या विषयातली लागते, तर त्या दृष्टीनं हे आपल्याला म्हणजे एकीकडे आहेत ते तर टॅकल करावं लागेल, पण त्याच्याही पेक्षा म्युकरमायकोसिस होऊ नये याचं प्रिव्हेन्शन हे आता आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे.